बैक बट 0 100 आवर्स। नमस्ते मित्रांनो, नव्या एका व्हिडिओसोबत आपल्यासमोर मी आलेलो आहे कृष्ण हरिसरगम। तर मित्रांनो, आपल्याला कॉल येत असतात, परंतु अलीकडच्या नवीन नवीन अँड्रॉइड अपडेटमुळे व्हर्जन अपडेट होत आहेत आणि त्यामुळे ही एक समस्या बनून राहिलेली आहे। तर याच समस्येवर एक मी पर्याय शोधलेला आहे, तो कोणता हे आपण बघण्यापूर्वी आपल्याला विनंती आहे की ऑल टेक्नॉलॉजी फॉर ब्लाइंड या चॅनलला जरूर आपण सबस्क्राइब करा आणि इथले व्हिडिओ आपल्याला नक्की आवडतील। जर आवडल्यास तर लाईक जरूर करा आणि इतर मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका। तेव्हा आपण जास्त वेळ न घेता ॲप्लिकेशनमध्ये जाऊया। ॲप्लिकेशन आहे ACR फोन। तर हे ॲप्लिकेशन डायलर कॅटेगरीत आहे, पण त्याच्यात कॉल नेम अनाउन्सर आहे, पण त्यासुद्धा अनेक वैशिष्ट्यांसोबत मॉडिफाय केलेलं आहे। हे ॲप्लिकेशन आपल्याला प्ले स्टोरमध्ये सहज उपलब्ध होत असतं, तर तिथे जाऊन आपण इन्स्टॉल करू शकता। तर अधिक वेळ न घेता आपण जाऊया ॲप्लिकेशनमध्ये। बॅक बटन, होम स्क्रीन, होम बटन, ACR फोन, ACR फोन। तर ACR फोन ओपन केलेला आहे, तर त्याचे आपण सुरुवातीला इंटरफेस कसा आहे ते बघूया। मोर ऑप्शन्स बटन, उमेश बोगम मिस्ड कॉल रेकॉर्डिंग्स, इकडे उजव्या बाजूला रेकॉर्डिंग आहे। कॉन्टॅक्ट आहे त्याच्या डाव्या बाजूला। फेवरेट्स आहे। कॉल्स सिलेक्टेड, कॉल्स आहे, म्हणजे हे सगळे टॅब्स आहेत। आता सुरुवातीला आपल्याला मोर ऑप्शनला जावे लागेल, डाव्या बाजूला आहे तो। कॉल्स टू शो, कॉल टू शो पहिला ऑप्शन आहे। ऑटो डायलर आहे, ऑटो डायलर सेटिंग आहे। तर हे तीन मेन मेनू आहेत, त्याच्यात पुन्हा सब मेनू आहे। तर प्रत्येक मेनू आपण बघूया। कॉल टू शो टॅप केलं, इथे ऑल कॉल आहेत। आउटगोइंग कॉल्स रेडिओ बटन अनचेक, हे अनचेक आहे, म्हणजे ज्याला चेक असेल ते तुम्हाला तिकडे। इनकमिंग कॉल्स रेडिओ बटन अनचेक, इनकमिंग अनचेक, तुम्ही याला चेक केलं तर फक्त तुम्हाला आलेले फोन दाखवायला गेलेले दाखवणार नाही, पण तुम्ही ऑलला चेक कराल तर तुम्हाला ते सगळेच फोन आले गेले सगळेच हिस्ट्री मिळेल। रिजेक्टेड कॉल, मिस्ड कॉल्स रेडिओ बटन अनचेक, मिस कॉल, तर एवढे सगळे याच्या। इनकमिंग कॉल्स रेडिओ बटन अनचेक, रिजेक्टेड कॉल्स रेडिओ बटन, इनकमिंग कॉल्स रेडिओ बटन अनचेक, रिजेक्टेड कॉल्स रेडिओ, ब्लॉक्ड कॉल्स रेडिओ बटन अनचेक, ब्लॉक कॉल। तर एवढे सगळे मेनू आहे, पण ऑल कॉलला आपण चेक ठेवायचं, मी ठेवलंय त्या अगोदरच, तुम्ही पण तसंच करा। बॅक बटन, पुढे जाऊया आपण। फोन कॉल, सुनील हरीश सागम, मोर ऑप्शन्स बटन, ऑटो डायलर, ऑटो डायलर। आता याच्यात काय बघूया, डिले ऑटो डायल हे डिफॉल्ट चेक आहे, तसंच ठेवायचं। डिले ऑटो स्टॉप, ऑटो डायल रेडिओ बटन अनचेक, चेक केलं की ऑटो डायल स्टॉप होणार आहे। स्टॉप ऑटो डायल रेडिओ बटन चेक, स्टॉप ऑटो डायल रेडिओ बटन अनचेक, स्टार्ट बटन अनअवेलेबल, एबल केलं तर फोन नंबर टेक्स्ट बॉक्स, इथे फोन नंबर तुम्ही टाइप करू शकता। स्टार्ट आफ्टर, ऑन द इनिशियल डायलिंग द लेस अकाउंट, स्टार्ट आफ्टर, डिले ऑटो डायल रेडियो, स्टॉप ऑटो, स्टॉप ऑटो, स्टॉप ऑटो, कनेक्शन टाइम आउट, स्टार्ट बटन अनअवेलेबल, अनोन स्व हैंग अप एंड द अगेन स्लिड अ सेकंड बैक। तर हे फीचर आहेत, हे जेवढे काय आपल्याला उपयोग द नाही, पुन्हा जाऊ आपण पुढे। ACR फोन, मोर ऑप्शन्स बटन, ऑटो डायलर, कॉलर आय डी अँड ब्लॉक सेटिंग्स, कॉलर आय डी अँड ब्लॉकिंग। हा, हे राहिलं होतं आपलं, कॉलर आय डी आणि ब्लॉकिंग, कॉलर आय डी अँड ब्लॉकिंग, तिसरा ऑप्शन, त्याला आपण टॅप करूया। सर्व्हिसेस, लिस्ट ऑफ सर्व्हिसेस फॉर कॉलर आयडेंटिफिकेशन अँड ब्लॉकिंग, हे सर्व्हिसेस म्हणजे कंपनी, ज्या कंपनीचा असेल तुम्ही, जिओ, एअरटेल, डिफॉल्ट असतं, पण आपण तसंच ठेवायचं। सर्व्हिसेस, व्हाईट लिस्ट, लिस्ट ऑफ नंबर्स दॅट शुड नेव्हर बी ब्लॉक्ड, हा व्हाईट लिस्ट आहे, कधी ब्लॉक नाही केलेलं ते। जनरल,
जनरल एक टू ब्लैक लिस्ट नोट व्हाइट लिस्ट लिस्ट ऑफ नंबर्स दैट जनरल सर्विसेज लिस्ट ऑफ सर्विसेज फॉर कॉल ऐड टू ब्लैक लिस्ट नोटिफिकेशन स्विच ऑन शो अ नोटिफिकेशन आफ्टर इनकमिंग कॉल टू क्विकली ऐड नंबर टू ब्लैक लिस्ट। हां तर हे म्हणते की तुम्ही ब्लैक लिस्ट ला ऐड केला आणि तुम्हाला कोणी मिस कॉल केला किंवा कॉल केला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी ऑन ठेवायचं आहे, ऑफ ठेवला तर कळणार नाही। अननोन स्विच ऑफ ब्लॉक कॉल्स व्हेन कॉल अ नंबर इज अननोन ऑर प्रायव्हेट। आता इथे मी ऑफ ठेवलंय पण इथे मी ऑन ठेवतो। अननोन कॉल जे आहेत ते ब्लॉक होतात ऑटोमॅटिक। रिंग साइलेंटली स्विच ऑफ ब्लॉक अननोन स्विच ऑन ब्लॉक कॉल्स व्हेन कॉल अ नंबर इज अननोन ऑर प्रायव्हेट स्विच ऑफ स्पूफ नंबर्स। पण शक्यतो कसं असतं यांना तुम्ही ब्लॉक करणार पण कधी कधी आपल्या मित्रांचेच नवीन सिमवर येतात त्यामुळे शक्यतो नाही केलं तरी तर कॉल ब्लॉक केल्यानंतर रिंग सायलेंट वाजणार नाही तुम्ही याला चेक केलं तर। Ring silently block spoof switch on block calls when incoming number identified as spoof. Be careful when enabling this feature. It may not work on all operators. हा तर हे तुम्ही वैशिष्ट्य जर वापराल तर ते सगळ्याच ऑपरेटरला सोयीस्कर नाही आहे त्यामुळे काळजीने ते वापरा असं सांगतंय। ब्लॉक स्पूफ स्विच ऑन रिंग सायलेंटली स्विच ऑफ साइड बॅक बटन। आता पुढे जाऊया फोन मोर ऑप्शन्स बटन डिलीट हिस्टरी कॉल्स टू शो ऑटो डायल डिलीट हिस्टरी डिलीट हिस्ट्री। आता डिलीट हिस्ट्री मध्ये बघा डिलीट बटन सगळे नंबर इथून तुमचं हिस्ट्री जे आहे ते डिलीट होईल। बॅक बटन एसीआर फोन मोर ऑप्शन्स बटन कॉलर आयडी अँड ब्लॉकिंग। पुन्हा आपण जाऊयात तिथे व्हाईट लिस्ट लिस्ट ऑफ नंबर ऍड टू ब्लॅक लिस्ट क्लिअर नोटिफिक ब्लॉक अननोन्स क्लिअर नोटिफिकेशन मॅन्युअली। हा क्लिअर नोटिफिकेशन मॅन्युअली आहे तुम्ही त्याला बदलू शकता। आफ्टर 60 सेकंड्स अनचेक्ड 60 सेक आफ्टर 60 सेकंड्स मॅन्युअली चेक्ड नोटिफिकेशन फोन ऑटोमॅटिक होतात। सर्व्हिसेस लिस्ट ऑफ व्हाईट लिस्ट लिस्ट ऑफ ऍड टू ब्लॅक लिस्ट क्लिअर नोटिफिकेट ब्लॉक अननोन स्विच ऑफ रिंग सायलेंटली स्विच ऑफ साइल बॅक बटन। आता पुढचा बघूया हरीश उमेश भोगम आउटगोइंग टुडे मला आलेले ते कॉल दाखवते। कॉलर आयडी अँड ब्लॉकिंग कॉलर आयडी ऑटो डायल सेटिंग्स। आता पुन्हा सेटिंग आहे आता ह्या सेटिंग मध्ये बघूया काय काय। कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट आहे कॉल अनाउन्समेंट कॉल अनाउन्समेंट जे आपल्याला फीचर हवा आहे ते याच्यामध्ये आहे। कॉल रेकॉर्डिंग आहे फोन फोन आहे ऑटो डायलर आहे लँग्वेज अबाउट दिस ॲप। तर एवढे फीचर आहेत तर त्याच्यातले आपण मेन फीचर बघूया कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट मध्ये तुम्ही इथून कॉन्टॅक्ट बघू शकता। कॉल अनाउन्समेंट टॅप करतोय कॉल अनाउन्समेंटला रिपीट वन टाइम आता डिफॉल्ट रिपीट वन्स आहे पण तुम्ही याच्यात बदल करू शकता रिपीट थ्री टाइम्स अनचेक थ्री आहे नॉन स्टॉप। तर मी याला नॉन स्टॉप केलंय म्हणजे जोपर्यंत तुमचं कॉल डिस्कनेक्ट होणार नाही तोपर्यंत तो सांगत राहील। नाउ स्विच ऑन अनाउन्स इनेबल स्विच ऑन अनाउन्स रिपीट नॉन स्टॉप हेडफोन्स ओनली स्विच ऑफ ओनली अनाउन्स इफ हेडफोन्स कनेक्टेड टीटीएस इंजिन चेंज एडव्हान्स सेटिंग्स ऑफ टीटीएस इंजिन। आणि ते टीटीएस तुम्ही टेक्स्ट टू स्पीच अप स्पीच रेट स्लाइड ऑफ 15 पोझिशन लँग्वेज मराठी इंडिया ऑटो लँग्वेज मराठी इंडिया autos.com गुगल अँड्रॉइड प्रेफर्ड इंजिन ऑटो टीटीएस। तर इथून आपण बदलू शकतो टीटीएस प्रेफर्ड इंजिन ऑटो टीटीएस ऑटो टीटीएस आहे पण ऍक्च्युअली मराठी मी जरी केलं तरी ते प्रॉपर काम अजून करत नाही डेव्हलपरला याबद्दल आपल्याला सांगावं लागेल। तर पुढे बघूया आपण रिपीट नॉन स्टॉप त्याच्यानंतर हेडफोन इंजिन चेंज ऍडव्हान्स सेटिंग्स ऑफ टीटीएस इंजिन। तर उपयुक्त हे फीचर आहे याच्यातले पुढे बघूया आपण
कॉल अनाउंसमेंट कॉल रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्डिंग आता याच्यात तुम्हाला कॉल रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग फ्रॉम स्विच ऑफ आस्क वेदर टू कीप ऑर डिलीट रेकॉर्डिंग व्हॉल्यूम बटन स्विच ऑफ कॉल रेकॉर्डिंग तुम्हाला हवा आहे का असं तो विचारतोय आफ्टर ईच कॉल प्रत्येक कॉलच्या नंतर कीप रेकॉर्डिंग फ्रॉम स्विच ऑफ आस्क वेदर टू कीप ऑर डिलीट रेकॉर्डिंग आफ्टर ईच कॉल हां तुम्ही जर कॉल रेकॉर्डिंग करायच्या अगोदर नंतर त्याने तुम्हाला सांगायला पाहिजे का असेल तर ऑन ला टॅप व्हॉल्यूम बटन करायचंय कीप रेकॉर्डिंग फ्रॉम व्हॉल्यूम ऑफ आहे स्विच ऑन स्टार्ट ऑर स्टॉप रेकॉर्डिंग बाय डबल क्लिकिंग ऑन द व्हॉल्यूम बटन हां आता व्हॉल्यूम बटन ने तुम्ही रेकॉर्ड स्टार्ट किंवा स्टॉप करू शकता ऑटोमॅटिक डबल टॅप स्विच ऑफ स्टार्ट रेकॉर्डिंग कॉल्स ऑटोमॅटिकली ऑटोमॅटिक काही न करता तुम्हाला डायरेक्ट कॉल आला की रेकॉर्ड व्हायला पाहिजे का तर हवा असेल तर तुम्ही टॅप करा त्याला ऑफ आहे तो ऑन होऊन जाईल ऑटोमॅटिकली रेकॉर्ड ऑल कॉल रेकॉर्डिंग एक्सेप्शन्स लिस्ट ऑफ नंबर्स दॅट विल नेव्हर ऑर ऑलवेज बी रेकॉर्डेड अनअवेलेबल रेकॉर्डिंग क्वालिटी रेकॉर्डिंग स्टार्ट डिले 500 ऑटोमॅटिकली रेकॉर्ड ऑल कॉल्स रेकॉर्डिंग एक्सेप्शन्स लिस्ट ऑफ नंबर्स दॅट विल नेव्हर ऑर ऑलवेज बी रेकॉर्डेड अनअवेलेबल आता याच्यात काय तर रेकॉर्डिंग एक्सेप्शन म्हणजे तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्टमधले पाहिजे की थर्ड पार्टी कॉन्टॅक्टमध्ये नसलेले पाहिजे हे तुम्हाला तिकडे निवडून तसं रेकॉर्ड करता येईल स्लाइडर झिरो पोझिशन अनअवेलेबल आता रेकॉर्डिंग एक्सेप्शन्स लिस्ट ऑफ नंबर रेकॉर्डिंग स्टार्ट डिले 500 टाइम टू वेट बिफोर स्टार्टिंग ऑटो रेकॉर्डिंग्स इन मिलीसेकंड्स अनअवेलेबल मिलीसेकंड तुम्ही मॅनेज करू शकता पण मी तर सांगेल डिफॉल्ट जे आहे त्याला तुम्ही राहू द्यात ऑडिओ एन्कोडर डिफॉल्ट याला पण काय करायचं नाहीये स्लाइडर झिरो पोझिशन रेकॉर्डिंग क्वालिटी रेकॉर्डिंग ऑडिओ रेकॉर्डिंग क्वालिटी मीडियम मीडियम रेकॉर्डिंग क्वालिटी जी आहे तुम्ही रेकॉर्डिंग क्वालिटी जी आहे बदलू शकता नॉर्मल लो आणि हाय असं आहे त्याचं रेकॉर्डिंग क्वालिटी मीडियम झिरो पोझिशन इनक्रीज इन कॉल व्हॉल्यूम स्विच ऑन इनक्रीज इन कॉल व्हॉल्यूम फॉर बेटर ऑडिओ क्वालिटी इनक्रीज कॉल व्हॉल्यूम ला चेक करा टर्न ऑन लाउड स्पीक इनक्रीज इन कॉल व्हॉल्यूम स्विच ऑन इनक्रीज इन कॉल व्हॉल्यूम फॉर बेटर ऑडिओ क्वालिटी तर बेटर कॉल व्हॉल्यूम साठी जसं डिफॉल्ट आहे तेच ठेवायचं आहे लाउड स्पीकर स्विच ऑफ ऑटोमॅटिकली टर्न ऑन लाउड स्पीकर आता लाउड स्पीकर जे आहे ते ऑटोमॅटिक टर्न व्हायला पाहिजे का असेल तर ऑफला टॅप करा ऑन होईल आणि जेव्हा कधी फोन येईल कॉल रेकॉर्ड तर होईल पण तुम्ही स्पीकर मोड मध्ये याल त्याच्यानंतर ऑटो डिलीट टू बिकम ऍक्टिव्ह ऑटो डिलीट हा एक ऑप्शन आहे ऑन ठेवलं की डिलीट होतील ते ऑटोमॅटिक नंबर If shorter than auto delete switch off slider zero position if shorter than seconds zero set to zero to turn off if shorter than seconds zero set to zero to turn off तर हे तुम्ही टर्न ऑन केलं की त्याच्यातले सेकंद कमी जास्त तुम्हाला करता येतील रेकॉर्डिंग लोकेशन डिफॉल्ट रेकॉर्डिंग लोकेशन हे डिफॉल्ट आहे त्याला तुम्ही बदलू रेकॉर्डिंग लोकेशन डिफॉल्ट बघा त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर डिफॉल्ट चेक्ड चेक आहे अजून दुसरा कस्टम अनचेक्ड कस्टम तर कस्टमला टॅप केलं आयकॉन तर डायलॉग आयकॉन ओके बटन डायलॉग आयकॉन आर यू शुअर परवानगी ओके बटन ओके करूया फाइल्स नोटिफिकेशन्स बघा एलोक्वेंसर्स आपल्या अँड्रॉइड फोल्डर मध्ये हे राहील तुम्हाला बॅक बटन AC up if shorter than sec slider zero position recording location recording default. Location current location documents ACRP home on recording transfer Achha, current location ACR, ACR folder नावाने आहे document recording transfer transfer recording recording जे आहे ते तुम्हाला transfer करता येईल तर असं छान छान ऍप्लिकेशन मध्ये फीचर आहेत ते यूज करायला काय हरकत नाही आणि खूप सुंदर आहे मला आवडलेलं ॲप्लिकेशन आहे नक्की तुम्ही सुद्धा वापरा आणि डिफॉल्ट डायलरच्या बदली
current location recording transfer back button. तर करंट लोक डायलर पेक्षा ACR वापरला तर आपले हे सगळेच जे फीचर आहेत ते आपल्याला मिळून जातात. तर बघूया. कॉल रेकॉर्डिंग सिप अकाउंट कॉल रिपोर्टिंग लँग्वेज हे लँग्वेज याच्यासाठी ऐप लँग्वेज आहे ते. वुड यू लाईक टू ट्रान्सलेट ACR फोन टू युअर ओन लँग्वेज ऑर फिक्स मिस्टेक्स इन बॅक बटन. तर हे अजून डेव्हलप झालेलं नाही तेवढं. अबाउट दिस ॲप बॅकअप पण आहे याच्यात. सेफ अकाउंट एक आहे. कॉल रेकॉर्डिंग. तर इतके सारे फीचर आहेत. तर मित्रांनो अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच लक्ष देऊन ऐकाल आणि याचा उपयोगसुद्धा कराल. तर आवडल्यास जरूर लाईक करा, इतर मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एक नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.